नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुंदर हस्ताक्षर येण्यासाठी आपण लेखन कसे करावे, लेखनाची सुरुवात कशी करावी याविषयी माहिती पाहणार आहोत. कोणत्याही अक्षराचे सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचे असेल त्या अक्षराचे अवयव आपल्याला व्यवस्थित काढता आले पाहिजेत. आता अक्षरांचे अवयव म्हणजे काय हे पहिलं समजून घ्या. तर अक्षर ज्या ज्या विविध आकारांची मिळून तयार होतात त्याला म्हटलं जाते अक्षरांचे अवयव. वेगवेगळे आकार जसं की रेषा, अर्धवर्तुळ, वर्तुळ ह्या आकारांच्या मदतीने अक्षराचा पूर्ण आकार तयार होत असतो. तर रेषा काढता येणे, अर्धगोल काढता येणे किंवा पूर्ण गोल काढता येणे हे तुम्ही जितकं सुंदर रीतीने काढाल तेवढं तुमचं हस्ताक्षर नक्कीच छान होईल. लेखनाच्या सुरुवातीला आपण ह्या अक्षरांच्या आकारांविषयीच माहिती पाहणार आहोत. मराठीचे लेखन करताना आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये अक्षराच्या किंवा शब्दाच्या डोक्यावर म्हणजेच शिरोरेषा आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. ही शिरोरेषा म्हणजेच आडवी रेषा असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी सरळ आडवी रेषा अक्षराच्या डोक्यावर किंवा शब्दाच्या डोक्यावर लिहिता येणे, देता येणे आवश्यक आहे की जेणेकरून तुमचं अक्षर हे सुंदर दिसतं. तर ही आडवी रेषा हा अक्षराचा एक अवयव मानला जातो. तर अशा पद्धतीने एकदम सरळ रेषा काढण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. त्यानंतर बऱ्याच त्या अक्षरांच्या लेखनामध्ये वापरली जाते ती पुढची रेषा म्हणजेच पुढचा आकार तो आहे उभी रेषा. ही उभी रेषा काढताना अगदी सरळ रेषा तुम्हाला काढता आली पाहिजे. वरच्या दिशेकडून खालच्या दिशेला अशा पद्धतीने उभी रेषा काढणे आवश्यक आहे. उभ्या रेषेनंतर पुढचा अक्षराचा अवयव लेखनामध्ये वापरला जातो ती म्हणजे तिरकी रेषा. तिरकी रेषा ही दोन प्रकारची असते. एक उजव्या दिशेला तिरकी होणारी रेषा आणि दुसरी डाव्या दिशेला तिरकी होणारी रेषा. तर उजव्या दिशेला तिरकी होणारी रेषा अशा पद्धतीने तुम्हाला काढता आली पाहिजे. त्यासाठी लेखनाचा सराव तुम्ही करणे गरजेचे आहे. त्यानंतर उजव्या दिशेच्या तिरकी रेषेप्रमाणेच डाव्या दिशेलाही अशा पद्धतीने तिरकी रेषा लिहिण्याचा सराव किंवा देण्याचा सराव तुम्हाला करता आला पाहिजे. रेषा तुम्ही जितकी सरळ आणि व्यवस्थित लिहाल तितके आकार किंवा ते अक्षर अधिक सुंदर दिसत असते. यानंतरचा पुढचा आकार आहे अक्षरांच्या अवयवांमध्ये तो म्हणजे गोल. ह्या गोल अशा पद्धतीने सुंदर प्रकारे तुम्हाला लिहिता आला पाहिजे. कारण याचा वापर केवळ अक्षर लेखनातच होतो असे नाही तर अंक लेखनातही तुम्हाला ह्या गोल आकाराचा वापर करता येतो किंवा होत असतो. त्यानंतर अर्धवाटी अशा पद्धतीने उजव्या दिशेकडे अर्धवाटी हाही आकार आपल्याला बऱ्याच अक्षरांमध्ये वापरावा लागतो किंवा बऱ्याच अक्षरांच्या लेखनामध्ये ह्या आकाराची मदत आपल्याला होत असते. उजव्या दिशेला ज्याप्रमाणे वाटी काढतो त्याचप्रमाणे डाव्या दिशेच्या साईडला वाटीचं अशा पद्धतीने म्हणजे काढताना उजवीकडनं काढली जाते पण ही जी मोकळी बाजू आहे ती आपल्याला डाव्या दिशेला आलेली दिसते. तर हा ह्या दोनही वाट्यांचा प्रकार. त्याचप्रमाणे खालच्या दिशेला अशा पद्धतीने वाटी ह्याही आकाराची आपल्याला आवश्यकता लेखनामध्ये असते. हाही आकार तुम्ही छान प्रकारे काढण्याचा सराव करायचा आहे.
खालच्या दिशेला ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे उलट दिशेने वरच्या दिशेला सुद्धा तुम्हाला असा वाटीचा आकार काढता आला पाहिजे, याचाही तुम्ही चांगला सराव करायचा आहे। त्याचप्रमाणे ह्या आकाराचाही तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वापर होतो। ज सारखा अक्षरामध्ये त्याच्या लेखनामध्ये किंवा अक्षरांना उकार देताना आपण ह्या आकाराचा वापर करतो। हाही आकार आपल्याला उकार देताना वापरला जातो। तर अशा पद्धतीने अक्षरांच्या आकाराचा मात्र्यामध्ये आणि उकारामध्ये उकारामध्ये थोडासा अशा पद्धतीने त्याचा आकार येत असतो। ह्या अक्षरांच्या अवयवांचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे। अक्षरांचे अवयवांचा अशा पद्धतीने सराव करत असताना तुमच्या हाताला योग्य प्रकारे वळणही येत असते। कधीही तुम्ही लेखन करत असताना पेन्सिल ज्यावेळेस पकडता किंवा पेन पकडता त्यावेळेस वरच्या दोन्ही बोटांमध्ये आणि खालचं हे जे मधलं बोट आहे ते खालच्या दिशेने अशा पद्धतीने शक्यतो पेन्सिल पकडत चला किंवा हातामध्ये पेन धरलं तर तुम्हाला लेखन करताना खूप त्रास होत नाही। लेखनाची योग्य स्थिती तुमच्या हाताची असेल तर तुम्हाला आणखीन वळणदार अक्षरामध्ये लेखन करणं शक्य होतं। तर अशा प्रकारे विविध अक्षर अवयवांचा सराव करून लेखनाची सुरुवात तुम्ही करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा पद्धतीने लेखनाची सुरुवात करा, सराव करा, नक्कीच हस्ताक्षर खूप छान येईल।